अजित पवार गटाचे नेते आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ यांनी आज शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेली आहे. नाशिकमध्ये जयंत पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या ठिकाणी गोकुळ झिरवाळ यांनी देखील आपली उपस्थिती लावलेली आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः गोकुळ झिरवाळ आहेत. वो काय सांगाल आपण जयंत पाटील साहेबांच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आज उपस्थिती लावलेली आहे. नमस्कार. लोकसभा निवडणुकीपासनं किंवा त्याच्या आधीपासनं आमचे आदरणीय नेते सन्माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब तसेच आमच्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते श्रीराम सेठेसाहेब माननीय दत्तात्रय पाटील यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही लोकसभेला पण महाविकास आघाडी म्हणून त्या ठिकाणी चांगली मदत त्या ठिकाणी खासदारकी इलेक्शनमध्ये केली आणि त्या ठिकाणी बगरे सर त्या ठिकाणी निवडून चांगल्या मतांनी आले आणि त्याच्यानंतर हा निष्ठावंतांचा मेळावा. ह्या निष्ठावंत मेळाव्यात सहभागी होऊन आम्ही याच्या आधी महाविकास आघाडी म्हणूनच होतो अजूनही आहेतच अशाच भूमिका आहेत आमच्या. आता आपली काय भूमिका असणार आहे? आपण आगामी ज्या विधानसभा आहेत त्यासाठी आपण दिंडोरीमधून इच्छुक आहात असं देखील समजलं, त्या संदर्भात आपण उमेदवारीसाठी अर्ज देखील देणार आहात, मुलाखत देखील देणार. महाविकास आघाडीने जर तशी काही जबाबदारी दिली तर त्या पद्धतीने आम्ही विचार करायच्या ह्याच्यात आहोत. कार्यकर्त्यांची पण तशी इच्छा आहे, परंतु पक्ष जी काही जबाबदारी देईल त्या जबाबदारीनुसारच पुढं आम्ही पाऊल उचलू आणि कोणी उमेदवार दिला तर आम्ही ते सोबत त्यांच्या महाविकास आघाडी म्हणून काम करू. महाविकास आघाडीतच आपण आपली भूमिका ठाम आहे का महाविकास आघाडीसोबतच राहण्याची आणि विशेष म्हणजे शरद पवार यांच्या पक्षासोबत राहण्याची? हो, त्याचं कारण आहे का आमचा जन्मापासून आम्ही आदरणीय पवारसाहेबांसोबतच होतो आणि माझी राजकीय सुरुवातच पवारसाहेब म्हणून एक आयडॉल म्हणून सुरुवात झाली आणि त्या पद्धतीनेच पुढं आम्ही पवारसाहेबांसोबतच असू. मात्र असं कुठेतरी दिसतं की आपले वडील जे आहेत ते आता अजितदादांसोबत आहेत, आपण पवारसाहेबांसोबत जाण्याची भूमिका ठेवलेली, यामुळे काही मतदारसंघामध्ये पिताविरुद्ध पुत्र अशी भूमिका आपल्याला पाहायला मिळेल? पितापुत्राविरुद्ध राजकारण आहे, कुटुंब एक व्यवस्था वेगळी, राजकारण व्यवस्था वेगळी, तर राजकीय म्हणून आम्ही महाविकास आघाडीच्याच बरोबर असू. आपण बघितलं आपल्यासोबत होते गोकुळ झिरवाळ आणि महाविकास आघाडी म्हणून सोबत असू असं जे आहे ते त्यांनी वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.